महाराष्ट्र राज्यापेक्षा अत्यंत कमी दरात मिळणाऱ्या गोवा राज्य निर्मित विदेशी मद्याची बेकायदेशीर विक्री सोलापुरात मोठ्या प्रमाणात केली जात आहे. रविवारी पहाटेच्या सुमारास राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाकडून गेंटल चौक येथे सापळा रचून गोवा राज्य निर्मित विविध कंपन्यांचे विदेशी मद्य असलेले 90 बॉक्स असे 8,40,000 रुपयांची विदेशी दारू जप्त करण्यात आली आहे. यात विदेशी मद्याची वाहतूक करणाऱ्या टेम्पो चालक शिवा बाबू राठोड, राहणार विजापूर, त्याचा साथीदार इरेश गंगाधर नावडे, राहणार भवानीपेठ सोलापूर या दोघांना अटक केली असून याचा मुख्य सूत्रधार सागर माळी राहणार मंद्रूप हा गुन्हा दाखल होताच फरार झाला आहे. याविषयी राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक नितीन धार्मिक यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना अधिक माहिती दिली. सोलापुरात अनेक हॉटेल ढाब्यांवर तसेच अनेक वाईन शॉपमध्ये पण गोवा राज्याच्या बनावटी दारूची विक्री होत असल्याचं यापूर्वी पोलिसांनी वारंवार केलेल्या कारवायांवरून दिसत आहे. दिनांक 19 जून रोजी सोलापूर शहरातील गेंटेल टॉकीज चौक येथे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने सापळा रचून एका टाटा पिकअप वाहनातून 110 बॉक्स विदेशी मद्याचे गोवा राज्य निर्मित व गोवा राज्यात विक्री करता असलेला प्रतिबंधित साठा जो महाराष्ट्रात विक्रीसाठी प्रतिबंध आहे तो जप्त केलेला आहे. सदर साठ्यात 8,40,000 रुपयाची विदेशी दारू व वाहनाची किंमत 6 लाख असा 14,60,000 मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. सदरची कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे भरारी पथकाचे दुय्यम निरीक्षक एस ए पाटील, सुरेश झगडे, जवान चेतन वनगुंटी, सावंत होडकर, डब्बे व वाहनचालक दीपक वाघमारे यांनी केलेली आहे. तसेच त्यांना सदर कारवाईत आमच्या विभागाचे दुय्यम निरीक्षक श्रीमती मिसाळ मॅडम यांनी पण सदर कारवाईत सहभाग घेतलेला आहे. आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.